वारकऱ्याचा होता आनंद एक वेगळाच आहे. ते काय सांगू शकत नाही, तसं मन भरून येतं आलं की शब्द सांगू शकत नाही, मन भरून येतं. मला खरंच आनंद वाटतोय की म्हणजे भाग्य आमच्या सगळ्यांचं की फर्स्ट टाईम आम्हाला इथे सेवा करायचा सरांनी चान्स दिला. आणि हा आम्हाला सरांनी चान्स दिला आहे तो आम्ही पुरेपूर त्याचा आनंद घेऊ. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील आज 10वा दिवस. 2 दिवस माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामी आहे. 2 वर्षांच्या अंतराने यंदा पालखी सोहळा होत असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. अशावेळी पोलिसांना मदत करण्यासाठी फलटण येथील नॅशनल अकॅडमी कॅम्पचे 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यामध्ये 140 मुले आणि 40 मुलींचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे भावी सैनिक 24 तास तत्पर असतात. गेल्या 7 वर्षापासून तरडगाव ते बरडपर्यंत ते सेवा करतायत. पालखी फलटण येथे मुक्कामी असते तेव्हा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची ते काळजी घेतात. वाहतूक व्यवस्था, दर्शनबारीत भाविकांना रांगेत दर्शनासाठी सोडणं, वारकरी आंघोळीसाठी नदीवर गेले असता त्यांचे साहित्य चोरी होऊ नये यासाठी तेथे लक्ष ठेवणं, एखादा वारकरी बुडत असेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या दृष्टीने खबरदारी घेऊन त्यांना रेस्क्यू करणं यासह लागेल ती सेवा हे सैनिक करतात. गर्दीचं नियोजन करून कुठल्याही विधीला अडचण येणार नाही यासाठी पुरेसं मनुष्यबळ असणं ही बंदोबस्तासाठी खूप मोठी बाजू असते. पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मोठी असल्याने स्वयंसेवकांची आम्हाला मोठी मदत होते. या स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होतो. तसेच या युवकांना भविष्यात कामासाठी जबाबदारीचे भान, प्रेरणा मिळते. त्यांच्यामुळे आमचं काम सुकर होतं. अशा प्रतिक्रिया पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना दिल्या. संकटामुळे गेली 2 वर्ष माऊलींचा पालखी सोहळा झाला नव्हता, त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने भाविक हे माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. फलटण पोलिसांकडून यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही स्वयंसेवकाची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे. त्यांची यांना कशाप्रकारे मदत होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून ते सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचा सोहळा मार्गस्थ होईपर्यंत संपूर्णपणे फलटण उपविभागाच्या अंतर्गत हा पालखी सोहळा असतो. यामध्ये आपल्याकडे लोणंद, फलटण, तरडगाव, बरड असे मुक्कामी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पालखी तळावरील बंदोबस्त हा अतिशय गर्दीचा आणि कमी वेळामध्ये सर्व गोष्टी गर्दीचं नियोजन करून सर्व विधींना कुठल्याही अडचण येणार नाही यासाठी पुरेसं मनुष्यबळ असणं ही फार जमेची बाजू असते बंदोबस्ताच्या कामी. परंतु आपल्या सर्वांना माहितीच आहे की पोलिसांची संख्या, अधिकारी, अंमलदार यामध्ये या सर्व गोष्टी करणं थोडंसं आता लोकसंख्येच्या मानाने, गर्दीच्या मानाने थोडंसं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. परंतु स्वयंसेवकांची यामध्ये आपण त्यांना पुरेसं प्रशिक्षण देऊन मदत घेतो, जेणेकरून पोलीस दलावरील जो कामाचा ताण आहे तो त्यामध्ये थोडंसं त्यांना विश्रांती मिळावी किंवा त्यांचं काम थोडंसं सुकर व्हावं. त्याचबरोबर जे युवक आहेत त्यांना देखील जबाबदारीचं भान निश्चितपणे पुढं भविष्यामध्ये ते काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळणे आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे या देखील या गोष्टी या अशा स्वयंसेवक म्हणून त्यांना अशा सोहळ्याच्या कामी, बंदोबस्तच्या कामी मदतीला घेतल्याने साध्य होतात. ही सेवा करताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि ही सेवा करणं म्हणजे आम्ही आमचं भाग्य समजतो असं अकॅडमीचे संचालक कुमार परदेशी सांगतात. विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थी पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं प्रॅक्टिस करतात आणि त्यांना जसं सरांनी सांगितलं की जबाबदारीचं भान व्हावं आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली इथं मुलं येऊन जे वारकरी आलेले असतात बहुसंख्येने त्यांना जितक्या काही सुविधा उपलब्ध करता घेऊन येतील, जेणेकरून त्यांचं येण्याजाण्याचं असेल किंवा दर्शनबारी असेल, गाड्यांचं नियोजन करणे, सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यानंतर वारकऱ्यांना समजा एखाद्या वारकऱ्याचं आंघोळीला गेल्यात, एखाद्या कॅनलच्या बाजूला आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, त्यानंतर चुकलेले कोण असतील तर त्यांना त्यांच्या ठिकाणी पोचवणं किंवा त्यांची सुरक्षिततेचं त्या हिशोबानं आपण कार्य करत असतो. हे आम्ही बॅच वाईज कंटिन्यूस केलं आहे. 3 तारखेपर्यंत आहे, आम्ही 3 तारखेला सकाळपर्यंत आहे. आम्ही याच्या बॅच जसं पोलीस दलानं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, रात्री 6 ते संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या याच्यामध्ये आहे. या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी, तसेच ज्यावेळेस वारकरी स्नानासाठी कुठे नदीवर गेलेले असतात
तेव्हा त्यांचे चोरी साहित्य चोरी होण्याची शक्यता दाट असते. तिथेही हे विद्यार्थी तैनात असणार आहेत आणि वारकऱ्यांचं संरक्षण आणि सेवा करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, फलटण.